आज सकाळीच आपण भाजपाचे निलंग्याचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्याशी आपण चर्चाही केली होती आपलं बोलणंही झालं होतं दोन पॅनलच्या संदर्भात भाजपाची दोन पॅनल कशी निर्माण झाली काय झाली त्यावेळेस तुमची जी भूमिका होती तेच प्रश्न दुसरं पॅनल ज्यांनी निर्माण केलं अभिमन्यू साहेब यांच्याशी विचारली होती तर त्यांनी म्हटलं की याला सगळे कारणीभूत आपले बंधू अरविंद पाटील समेट व्हायचा पक्षश्रेष्ठींचा आदेशही होता सूचनाही होत्या मी तयार होतो तुम्ही तयार होतात आता तुमचे बंधू तयार नव्हते काय सांगाल नाही सर्वात पहिलं असा काही विषय नाही पक्षश्रेष्ठी निश्चितपणे स्थानिक विषयांना विषयांवर निर्णय देत ठेवत असतात स्थानिकच्या ठिकाणी जे योग्य वाटतात तो निर्णय घ्याय घ्यायचा असतो आ, सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे पुढाकार मी स्वतः घेतला होता मी स्वतः प्रयत्न केला होता आणि खरं तर हा माध्यमाच्या समोर जाण्याचा हा विषय नाही पण सर्वजण पार्टी म्हटल्यावर एक असतात एका विचाराने चलत असतो आणि ह्या भागामध्ये निलंगा विधानसभा मतदारसंघात जर आपण पाहिलं मागच्या वीस वर्षापासून अरविंद ग्रामपंचायतच्या निवडणुका असतील स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका असतील सर्व निवडणुका हे त्याच्या प्रामुख्याने त्याची भूमिका ही असते त्याच्या नेतृत्वाखाली अनेक ह्या सर्व निवडणुका होतात पक्षाच्या सर्व जबाबदाऱ्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या निवडणुकीची जबाबदारी अरविंदकडे असते कदाचित माझ्याऐवजी जरी त्याला विधानसभेची उमेदवारी या मतदारसंघात जर दिली असती तर तुम्ही माझा हा प्रश्नाचं उत्तर म्हणजे माझा बंधू म्हणून नाही तो इथंच असतो तो इथं स्थानिकला सर्वांच्या स्था संपर्कात असतो माझ्यापेक्षा अधिक दहा एक हजार मतांनी तो निवडून येऊ शकतो हे मी म्हणण्यापेक्षा स्थानिकमध्ये सर्वजण बोलतात त्यामुळं मागच्या वीस वर्षापासूनचा तो काम करणारा त्याचा तो सर्कल आहे त्या भागातले सर्व कार्यकर्ते हे ते माहिती आमदार साहेब आत्ता तीनच वर्ष झाले त्यांचा त्यांनी या मतदारसंघामध्ये लोकप्रतिनिधी आमच्याच पक्षाचे आहेत आम्ही सोबत आहेत मीही त्यांना बोललो आपण एकत्रित एक लढायला पाहिजे सर्वजण अंतर्गत विषय असतात स्थानिक आहेत कार्यकर्त्यांचा आग्रह असतो पण प्रामुख्याने मला आपल्याला मला असं वाटतं की आ, हेचा वर हेचा ही निवडणूक पक्षीय ह्याच्यावर नसते पक्षाचा विषय ह्याच्यामध्ये कुठंच नसतो भारतीय जनता पार्टी म्हटल्यावर सर्वजण आम्ही एक असतात सहसा ह्या निवडणुकीला पक्षचिन्हही नसतो कार्यकर्त्यांच्या भूमिकेवर ही निवडणूक चालत असते आणि दोन पावलं पुढं जाऊन जर सांगायचं गेलं तर मोठ्या माणसा जो मोठा असतो कुटुंबातला मोठा असतो त्यांनी आपल्यापेक्षा लहानाला सांभाळून घ्यायचं असतंय तसं या जिल्ह्यामध्ये आपण अनेक वर्षापासून पाहतात राजकीयदृष्ट्या सिनेरिटी म्हणून जिल्ह्यामध्ये माझ्याकडची जबाबदारी आहे पार्टीची प्रामुख्याने जबाबदारी माझ्याकडं असते जसं मी अनेकदा अभिमन्यूला सांभाळूनच घेत असतो अनेकदा जसं विधानसभेच्या वेळेस अनेकदा आपण सांभाळून सोबत घेत असतो एक विचाराने चालण्याचा प्रयत्न करत असतो तसं अभिमन्यू आणि अरविंदमध्ये जर म्हटलं तर अभिमन्यू सिनियर आहे आमदार आहेत आपले सिनियर आहेत अरविंद त्याच्यापेक्षा लहान आहे त्यांनी मोठे झाले तिथं सिनियरिटी त्यांनी एकमेकांना सांभाळून घेऊन पुढं चलायचं असतं आहे हा कुणाचा नसतो आणि आपण कुणाला जरी विचारलं अरविंदचा जर स्वभाव विचारला कधीच आजपर्यंत अनेकदा राजकीय संधी असताना त्यांनी कधीच कोणता हट्ट केला नाही आजही त्याचं स्वतः तो उमेदवार नाही किंवा स्वतःसाठी आग्रह करतोय कार्यकर्त्यांसाठीचा आग्रह मला ह्या पूर्ण प्रक्रियेमध्ये होत्या अरविंदची एवढीच मागणी होती की बाबा तुम्ही उमेदवारी कुणालाही द्या मी स्वतः बोललो होतो आणि माझंही तेच मत होतं अरविंद म्हटलं की ज्या कार्यकर्त्यांनी आपल्या पक्षाचं कधीच काम केलं नाही जो काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे ह्याला उमेदवारी देऊ नये अशी दोन चार नावं त्यांच्याकडनं काँग्रेस पक्षाचे आले असं त्यांनी माझ्यासमोर आलं त्याच्यामुळं त्यांनी हा विषय कुठं झाला की काँग्र आपण इतर पक्षातल्यांना का द्यायचं आपल्या पक्षातले कार्यकर्ते असताना इतरांना संधी देऊ नये असं एक त्यांची भावना होती पण ह्या पलीकड जाऊन कुठेही कोणत्या प्रकारे सर्वजण एक्या शेवटी आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीच्या ह्या झाड त्याचे लेखर आहेत पक्षाचे सर्वजण एकत्रितच एका विचाराने चलतात आणि भविष्यातही कधीही पक्ष म्हणून जर विषय आला प्रामुख्याने दोन पावलं जो मोठा असतो त्यांनी महागंच घ्यायचे असतात आणि ती भूमिका कधीही माझी कायमच राहील कुठं जरी वाटलं पक्ष हीच जर लक्षात आलं तर आपण दोन पावलं महाग घेऊनच चालतो आणि आजही लातूर जिल्ह्यामध्ये जे भारतीय जनता पार्टीचं जे वातावरण झालं आहे अनेकजण ह्याच्यामध्ये वा विवाद कसे निर्माण करता येईल अशी अनेक जणांचा तो प्रयत्न असतो काँग्रेसवाल्यांचाच अधिकचा प्रयत्न असतो पण परत मी म्हणतो की जो मोठा असतो त्यांनी सांभाळून घ्यायचा असतं सर्वांना घेऊन चालायचं असते माझी तीच भूमिका राहणारे भविष्यातही काही जरी विषय असेल कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये नेत्यांनी दोन पावलं मागं घ्यायची असतात आणि कार्यकर्त्यांच्या हितामध्ये विचार करायचा असतो आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांना संधी मिळावी असाच अरविंदचा विचार होता ह्या पलीकडे नाही जी समेटाच्यासाठी जी जी बैठक होती त्या बैठकीला त्यांनी त्यांचे प्रतिनिधी पाठवल्यामुळे ते स्वतः आले नाहीत त्यांनी त्यांचे प्रतिनिधी पाठवले यामुळे बोलणी फिसकटली अशी चर्चा आहे नाही बऱ्याचदा कम्युनिकेशन डायरेक्ट राहायला पाहिजे भुलणी म्हणजे काय आम्ही दो तोही इथं नव्हता त्याच्याही मागं घरात त्यांच्याही घरामध्ये लग्न असल्यामुळं त्याच्याही धावपळ होती त्याच्यामुळं त्यांनी म्हटले भैया मी इथं नाही आहे मी पाठवतो म्हटलं ठीक आहे कुणाला जरी सांगितलं आणि खरं तर अंतर्गत विषय असतात हे बाहेर येऊ नये पण एकच आहे ज्या गोष्टी व्हायला नको होत्या ह्याच्यातून विरोधकांना एक संधी आणि आज मताचं विभाजन हे विरोधकांच्या पत्त्यावर अनेकदा पडत असते अशी भूमिका असते जे मी लातूरमध्ये आपण जे पाहिलं ला। की लातूरमध्ये आपण खूप आग्रह असतानाही कार्यकर्ते सगळे उभा टाकल्यानंतर परत कुटुंबाचा प्रमुख म्हणूनच एक आपण समजदारीची भूमिका घ्यायची असते मी स्वतः बिदरच्याही निवडणुकीमध्ये माझ्याकडे बिदर, बिदर जिल्ह्यातली म्हणजे कर्नाटकची जबाबदारी आणि इथल्या स्थानिकच्या निवडणुकीमध्ये अभिमन्यूच कुटुंब प्रमुख होणार मी ज्यावेळेस जर बाहेर जिल्ह्यात गेल्यानंतर त्यांनीच सर्वांना सांभाळून घेणं अरविंद त्याच्यापेक्षा ज्युनियर आहे तो मोठा आहे एकमेकांना त्यांनी सांभाळून घेऊन चालायला पाहिजे आणि मी परत मी कधी असेल तर मी सगळ्यांना बसून चलतो आणि माझ्यापेक्षा दोघं चांगले मित्र आहेत हां माझी माझ्यापेक्षा आणि दोघं व्यावसायिक मित्र पण आहेत दोघं त्याच्यामुळे संघर्ष ठेवू हा नाही तसा काही विषय नाही आहे म्हणजे पूर्वीपासून राजकारणात येण्याच्या आधीपासून दोघं एकत्रित काम केले आहेत एकत्रित मित्र आहेत एकासोबत राहिलेले आहेत पण तो सिनियर आहे राज पण ह्या भागामध्ये त्याचं वीस वर्षापासून अरविंदचं काम आहे एक तर अरविंद पाटलांचं नेटवर्क चांगलं आहे कार्यकर्त्यांमध्ये पकड चांगली आहे आणि आयुष्याची जी अडुसठ गावं आहेत निलंगा तालुक्यात येणारी तर तिथे त्यांना का कार्यकर्त्यांची फळी तयार करायची होती आणि ह्याच्यातून हा संघर्ष झाला आहे का असं जाणवते ते मला एक सांगा कार्यकर्त्यांची फळी कुणाला तयार करावं लागते जो नवीन येतो त्याला तयार करावा लागते हे तुझ्या करता येत अभिमन्यपूर नाही असं नाही जो नवीन येतो त्यांना वाटतं पण ऑलरेडी इथले जिल्हा परिषद सदस्य इथले पंचायत समिती सदस्य आपण जर त्यांना विचारलं तर आपल्यालाही माहिती आहे म्हणजे मी म्हणावं असं नाही इथल्या लातूर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष त्याच अडुसष्ट गावातून दिलेला आहे अनेक सभापती तिथून दिलेले आहेत हे सर्व आरवींच्याच नेतृत्वाखाली इथं निवडून आलेले आहेत त्याच्यामुळं मला असं वाटतं की आपण जर कोणाला विचारला जिल्हा परिषद अध्यक्ष त्यांनीच उभा केलेला आहे इथले पंचायत समितीचे सभापती परत अनेक पदाधिकारी हे अरविंदनीच या भागा मी खरं तर मी लक्ष या विषयाकडं कधी देत नाही कार्यकर्त्यांचं असतात एकमेकांसोबत असतात आणि हेल्दी वातावरण राहायला पाहिजे लोकशाही हेल्दी राहायला पाहिजे कार्यकर्त्यांच्या भावना असतात त्यांनाही आग्रह असतो मी असं म्हणणार नाही की अभिमन्यू ह्यांनाही कार्यकर्त्यांचा आग्रह असतो नाही लढायचंच आहे बघायचंच आहे करायचं आहे लढायचं त्याच्यातून अनेकदा होतात मला असं वाटतं आहे की निवडणूक संपली की परत एकदा एकत्रित एक बसून ज्यावेळेस पक्ष असेल तर पक्षाच्या हितामध्ये दोघं पण तेवढ्याच ताकदीने आम्ही सर्वजण मी असल अभिमन्यू असतील अरविंद असतील सर्वजण एकत्रित पार्टीसाठी आम्ही काम करू त्यांनी एक आरोप पण असं केला आहे जो गंभीर आहे की मतदार जे आहेत शंभर ते सव्वाशे मतदार जे आहेत ते बोलून घेतले आणि त्यांना ट्रॅव्हल्समध्ये घेऊन गेले असं जी चर्चा आहे त्याबद्दलही ते, ते बोललेले आहेत काय सांगाल निवडणुका ज्यावेळेस असतात अशा निवडणुकांमध्ये अनेकदा काय असतं की काही गोष्टी असतात माझा स्वभाव मूळ नाही आहे कुणी काय आरोप केलं तर त्याला उत्तर द्यायचं किंवा तुम्ही असं केलं मी असं केलं तुम्ही हे केलं तुम्ही हे पळून नेलं ह्यानी पैसे दिले ह्याने एवढे दिले ह्याने अर्थकरण केलं ह्यानी दारू वाटली हे वाटली मी आजपर्यंतच्या राजकीय याच्यामध्ये कधीच कुणावर असा आरोप केला नाही निवडणुकीमध्ये के आजही जरी आपण पाहिलं की मतदार हा काय म्हणजे तो काय लहान मुलासारखा नसतो हे आपल्या विचाराचे असतात मतदान हा विश्वासावर असतं आणि विश्वास आणि खरी खरी लढाई मी ह्यापूर्वी सांगितलं ही लढाई आमची लातूरला असणारे जे काँग्रेसचे नेते आहेत त्यांच्या विरोधामध्ये माझी लढाई आहे ह्या लढाईमध्ये भारतीय जनता पार्टी आपल्या विचाराची माणसं जिंकायला पाहिजे ह्यासाठीची ही लढाई आहे या पलीकड नाही मग मला आरोप करता येत नाही मी कधीच कुणावर माझ्या आजपर्यंत वीस वर्षाच्या ह्याच्यात जर पाहिलं मी कधीच कुणावर कोणत्या एक आपलं हे ठेवलेलं आहे आपण कधीच कुणा व्यक्तीवर बोलत नाही कोणी काय केलं काय नाही शेवटी आपण आपलं आत्मपरीक्षण करतो आणि काम करतो ज्यांनी खरंच भविष्य कधीच कोणत्या चुकीच्या पद्धतीचा वापर कशामध्ये केला नसेल त्यांनी काही गोष्टी बोलले तर ते सिद्धांतिक असत आहेत सगळ्या निवडणुकींमध्ये कशा निवडणुका लढल्या गेल्यात काय होतं काय नाही त्यामुळं आरोप करायला खूप गोष्टी असतात याची सगळी सर्व कल्पना पक्षसृष्टीनं दिली स्था। मी आपल्याला तसं सांगितलं की पा पक्षश्रेष्ठी सहसा ह्या सर्व गोष्टीमध्ये स्थानिक ठिकाणी स्थानिकच्या नेतृत्वावर त्या गोष्टी सोडत असतात स्थानिकच्या नेतृत्व म्हणून मी स्वतः अभिमन्यू असतील रमेश आप्पा असतील खासदार साहेब असतील ह्या सर्वांशी मी बोललो जिल्ह्यामध्ये एक चित्र एक पॅनल व्हायला पाहिजे उदगीरमध्ये असल चाकूरमध्ये असेल इथं असेल जसं महाविकास आघाडी एकत्रित होऊन लढते तसं भाजपमध्ये कुठं अशी दुपळी दिसणार नाही ही भूमिका माझी कायम राहिलेली आहे आणि त्याच्यामध्ये निश्चितपणे यशस्वी झालो पण मला असं वाटतं की माझ्या निलंग्यामध्ये काँग्रेस यशस्वी धुपळी निर्माण करण्यामध्ये झालं मी माझ्या माणसाला मी तुम्हाला अजूनही सांगतो निकाल हा काँग्रेसच्या विरोधातच असेल पण काँग्रेसला माझ्या ह्या आपल्या आमच्या ह्या मतदारसंघामध्ये दुपळी करण्यामध्ये काँग्रेसला यश आलं असं मला वाटतं म्हणजे काँग्रेसचं बाजूनं जे आहे अभिमन्यू पवार जे करतात किंवा जे होत नाही पण तुमचा अर्थही तसाच होतोय काँग्रेस हे बघाय काँग्रेस आता विरोधी पक्ष दुपडी निर्माण करण्याचा प्रयत्न करेल मराठी भाषा अशी आहे की त्याला कुणी तुम्ही कोणत्या अँगलने टाकू शकता फक्त मी एवढंच म्हणतो की काँग्रेसला आनंद होतोय की आमच्या मधी दुपडी झाली बस एवढाच विषय असा आहे की भाजपाची दोन पॅनल तयार झालेली आहेत त्याच्यामागची कारणं अनेक का आहेत त्या कारणाची चर्चा आता संभाजी पाटील निलंकर यांनी केलेली आहे कॅमेरामन काकासाहेब कांबळेचं निशांत भद्रेश्वर एबीपी माझा निलंगा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट